गोविंद शिल्प घेऊन येत आहे 89 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, खुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, लाकडी रोड, पंढरपूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. काही दिवसांपूर्वी पंढरपूर तहसील कार्यालयासमोर धरणग्रस्तांनी ठिय्या आंदोलन करीत आमच्या मागण्यांसाठी अधिकारी बैठक घेण्याचे आश्वासन देतात, मात्र बैठक घेण्यास का करतात असा आरोप करीत श्रमिक मुक्ती दलाने आक्रमक भूमिका घेतली होती. आज आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उजनी, कोयना, कण्हेर, बोरी, कुरनूर, सीना, कोळगाव, पिंपळगाव, ढाळे आदी प्रकल्पामुळे पुनर्वसित झालेल्या धरणग्रस्तांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधल्यामुळे या धरणग्रस्तांच्या आशा पल्लवी झाल्या आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील पुनर्वसित गावांच्या प्रश्नाबाबत लक्षवेधी उपस्थित केली. सोलापूर जिल्ह्यात उजनी, कोयना, कण्हेर, बोरी, कुरनूर, सीना, कोळगाव, पिंपळगाव, ढाळे आदी प्रकल्पामुळे पुनर्वसित झालेल्या गावांची एकूण संख्या 83 आहे. अद्यापही ही गावे नागरी सुविधांपासून वंचित आहेत याकडे सभागृहाचं लक्ष वेधलंय. बहुतांशी गावात 14 सुविधा पूर्ण नाही, जिथे पूर्ण आहेत त्या जीर्ण झाल्यानं हस्तांतरण होत नाही, त्यामुळे मिळालेल्या नागरी सुविधांची देखभाल दुरुस्ती करण्याबाबत शासनाने निधी उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. तर पंढरपूर तालुक्यातील बहुतांश पुनर्वसित गावांना महसुली दर्जा मिळालेला नाही, त्यामुळे शासकीय योजना राबवण्यात अडचणी येत आहेत, त्या गावांना महसुली दर्जा त्वरित मिळावा अशीही मागणी केली आहे. लक्षवेधी क्रमांक 4, संबंधित सदस्य श्री रणजित सिंग मोहिते पाटील. लक्षवेधी क्रमांक 4, सभापती महोदय, महाराष्ट्रात राज्यामध्ये साधारणतः लहान मोठी अशी 3000 धरणं आहेत आणि ह्या धरणांची बांधणं किंवा बांधणी करणं किंवा धरणं बांधणं हे आवश्यक असल्यामुळे काही गावं तिथनं स्थलांतरित करायला लागली, पुनर्वसित करायला लागली. माझ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये उजनीतली उजनी धरणाच्या निमित्तानं 67 गावं पुनर्वसन झाली 1973 साली, कोयनेतनं 7 गावं पुनर्वसित झाली 1962 साली, कण्हेर 4 गावं 1978 साली, बोरी कुरनूर 3 गावं 1981 साली आणि पिंपळगाव ढाळे 2 गावं 1993 साली. अशी जवळपास 86 गावं ही पुनर्वसित गावं सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत. माझी आपल्याला ह्या निमित्ताने विनंती आहे की पुनर्वसित गावांचा नकाशे उपलब्ध नाहीत, धरणग्रस्त जमिनीवरील भूखंडावरील वहिवाट अडथळे त्या निमित्ताने आढळून आपल्याला दिसतात, गावांच्या हद्दी सीमांकन केलेले नाहीत, गावांचे विद्युतीकरण, अशा प्रकारच्या समस्या ही जवळपास 76-73 सालापासून पुनर्वसित झाल्यांच्या गावांची आहे. माझा ह्या निमित्तानं पहिला प्रश्न असा आहे की पुनर्वसित गावठाणांना पुनर्वसन कायद्यानुसार देय असलेल्या नागरी सुविधांपैकी 14 सुविधा जर पूर्ण झाल्या असतील तरच त्या गावांचं हस्तांतरीकरण जिल्हा परिषदकडे होतं, पण हे 14 सुविधा 25-30 वर्षापूर्वी केलेल्या आहेत आणि त्याच्यावरती दुरुस्ती करता येत नाही असं आपला कायदा त्या निमित्तानं सांगतो. त्यामुळे ह्या कायद्यामध्ये आपण दुरुस्ती करणार का? सिमेंट रस्ता कॉन्क्रिटीकरण करता येत नाही, बंदिस्त गटारी करता येत नाहीत. त्यामुळे पहिला प्रश्न आहे की 1999 जो पुनर्वसन कायदा आहे ह्याच्यामध्ये आपण दुरुस्ती करणार का? आणि ह्या गावांचं जे जिल्हा परिषद हस्तांतरीकरण करायचंय हे कसं आपण लवकरात लवकर करून घेऊ, हा ह्या निमित्तानं हा दुसरा प्रश्न. आणि 30 जास्त गावांचं अद्याप महसुली दर्जा त्यानिमित्तानं मिळालेला नाही, त्यामुळे हे महसुली दर्जा मिळण्यासाठी ह्या गावांच्या सगळ्या ह्या अटी शर्ती किंवा पूर्तता करून घेण्यासाठी
आपण त्यात काय करणार आहात हा माझा पहिला प्रश्न आहे. सभापती महोदय, सन्माननीय सदस्यांनी अतिशय दोन महत्वाचे प्रश्न जे मांडलेले आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने महसुली दर्जा 83 गावांपैकी 49 गावांना महसुली दर्जा प्राप्त करण्यासाठी जी प्रक्रिया असेल ती त्यातल्या त्यात 37 गावांचा महसुली दर्जा हा आतापर्यंत प्राप्त झालेला आहे. 12 महसुली दर्जा गावांना प्राप्त होण्यासाठी त्याच्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावरून कारवाई सुरू आहे आणि 12च्या 12 काही येणाऱ्या काळामध्ये किंवा दिवसांमध्ये तो महसुली दर्जा जो आहे तो जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शासनाकडे आल्यानंतर त्याला ताबडतोब मान्यता दिली जाईल. आणि दुसरा अतिशय महत्वाचा जो त्यांनी प्रश्न विचारला की त्यातल्या त्यात ज्याचे नकाशे आतापर्यंत मिळत नसतील किंवा नागरी सुविधा दिल्या जात नसतील तर त्या बाबतीमध्ये सुद्धा ती कारवाई जिल्हाधिकारी स्तरावरून चाललेली आहे. सभापती महोदय, त्याच्यामध्ये एक सर्वात महत्वाचं म्हणजे 76 पूर्वीच्या धरणांसाठी नागरी सुविधा मदत पुनर्वसन विभागाकडनं दिल्या जातात आणि 76 नंतरच्या ज्या नागरी सुविधा असतात त्या जलसंपदा विभागाकडनं दिल्या जातात. त्यात तुमचे उजनीचा प्रकल्प असेल, कोयना प्रकल्प असेल आणि कणेरीचा प्रकल्प असेल. सभापती महोदय, याच्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यात 30-40 वर्षापूर्वी 35 वर्षापूर्वी काही प्रकल्पांना 25 वर्षापूर्वी नागरी सुविधा दिल्या गेल्या आहेत आणि त्या नागरी सुविधा देत असताना त्या आता जीर्ण अवस्थेत झालेल्या आहेत आणि त्या सगळ्या ज्या गावांना नागरी सुविधा दिलेल्या आहेत त्यात जिल्हा परिषदेकडे त्या हस्तांतरित पूर्ण झालेल्या नसल्यामुळे ते होऊ शकत नाही आणि इथेही त्या नागरी सुविधा दुसऱ्यांदा मदत पुनर्वसन विभागाचं जे धोरण आहे त्याच्यामध्ये दुसऱ्यांदा त्याला नागरी सुविधा किंवा त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याकरता कुठली प्रोव्हिजन नाहीये. परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आता परवाच आमची एक राज्य पुनर्वसन प्राधिकरणाची बैठक झाली त्याच्यामध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेकडे ह्या सर्व गावांचं पुनर्वसन ज्यांचं झालेलं असेल ती गावठाणं आपण त्यांच्याकडे हस्तांतरित करावी असा एक निर्णय झालेला आहे आणि त्याला लागणारी नागरी सुविधा येणाऱ्या काळामध्ये विशेष बाब म्हणून त्याला आरडी विभागाकडनं ग्राम विकास विभागाकडनं त्याला विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन आणि एक निर्णय सुद्धा राज्य पुनर्वसन विभागाकडनं झालेला आहे. त्यामुळे मला माहिती आहे, मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आपण जे दोन प्रश्न मांडलेले आहेत त्याच्यावरती शासनाच्या वतीने लवकरात लवकर कारवाई होईल. सभापती महोदय, माझा दुसरा प्रश्न असा आहे की उजनी प्रकल्पांतर्गत करमाळा तालुक्यातल्या ज्या पुनर्वसित गाव आहेत उदाहरणार्थ खतगाव 1, 2, 3 चिकलटाण 1 व 2 सांगवी 1 व 2 सुगाव पश्चिम पूर्व व पश्चिम बिटरगाव वांगी बिटरगाव सांगवी केतूर 1, 2 वांगी 4 नंबर भिवारवाडी ह्या ज्या ग्रामपंचायत ह्या बॅकवॉटरला आहेत म्हणजे ही पुनर्वसित गावं आणि एकाच ग्रामपंचायतीमध्ये म्हणजे दुसऱ्या बाजूला जायचं असेल तर 10-10 किलोमीटर फिरून जावं लागतं आणि त्यामुळे ह्या ग्राम ह्या पुनर्वसित गावांचं किंवा ग्रामपंचायतींचं विभाजन आपण करणार का. आणि दुसरा असा प्रश्न आहे की धरणग्रस्त जे आहेत जे पुनर्वसित झालेले लोक आहेत ते एका कुटुंबातल्या एकाच व्यक्तीला फक्त दाखला मिळतो आणि त्यामुळे त्या सर्व कुटुंबातल्या सर्व व्यक्तींना तो दाखला मिळणार का हा माझा दुसरा प्रश्न. कुळामध्ये प्रकल्पग्रस्ताचा जी काही यादी तयार झालेली असते त्याच्यामध्ये जो प्रकल्पग्रस्त असतो आणि त्याचा वारस जो असतो त्याने नेमून दिलेला त्यालाच तो दाखला मिळतो. त्याच्याबद्दल तो धोरणात्मक निर्णय, तो नियमित, त्याला काही इलाज नाही. दुसरा की जो तुम्ही अतिशय महत्वाचा प्रश्न मांडला की ज्या गावांचं विभाजन झालेलं आहे आणि त्यांचं अंतर 10-10 किलोमीटर जाऊन फिरू शकतो त्याच्यासाठी लोकसंख्येचा आधार घेऊन त्या ग्रामपंचायतींची आपण जर का त्या स्वरूपाचा प्रस्ताव जर का आला लोकसंख्येचा नुसार तुम्ही तो प्रस्ताव पाठवला त्याची मान्यता शासनाकडे मिळेल.